अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। या पृथ्वी तलावर अनेक जीवजंतू प्राणी मात्रांचा वास आहे, त्यातीलच बुद्धिजीवी प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी। आता मनुष्य प्राणी म्हटलं तर अनेक जाती धर्म पंथ हे आलेच, त्यानुसार वेगवेगळ्या चालीरीती प्रथा परंपरा व्रत वैकल्य हे आल्यातच। तसेच बौद्ध धर्मात वर्षावासात अनन्य साधारण महत्त्व आहे। अनेक उपासक उपासिका 3 महिने वर्षावासाचे उपवास धरून आपल्या घरी तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत असतात। तसेच वर्षावासाचे उपवास जामनेर शहरातील जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक किरण सोनवणे यांच्या सौभाग्यवती अस्मिता किरण सोनवणे या दरवर्षी करत असतात। या वर्षी देखील गुरुपौर्णिमा म्हणजे 23 जुलैपासून त्यांच्या या वर्षावासाच्या उपवासास प्रारंभ झाला होता, तर 19 ऑगस्ट म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला नातेवाईक मंडळी मित्र आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत या उपवासाची सांगता परित्राण पाठाचे पठण करून करण्यात आली। या परित्राण पाठणानंतर उपस्थितांना खीरदान देखील करण्यात आले। यावेळी अनेक महिलांनी शुभ्र वस्त्र परिधान करून या वर्षावासाच्या सांगता कार्यक्रमाला उपस्थिती दिली। स्वाखातो भगवद्धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो संगं नमस्सामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। जितवा
बृहत् सुदारुणन्तं धावन्ति यो जनपयं विमालवन्तम् इति विसङ्कतमनुजित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कत्वा न कष्टमुदरम् इव गमिनीया चिञ्चाय दुष्टवचनं जनकाय मध्ये सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सच्चं विहाय मतिसच्चकवादकेतु वादाविरोपितमनम् अत्यन्धभूतम् पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगविविधमयिन्दी पूतेन तेरभुजगेन गमाशयन्तो इदं पदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखादिष्टभुजगेन सुदर्शवत्तं ब्रह्माविशुद्धिजुतिमेदिवकाभिधानं ज्ञानं गदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्ध जयमङ्गल अष्टगाथा यो वाचको दिन दिने सरते वदन्ति विद्वानेकविविधानि चुपादवानि मोक्षं सुखम् अधिगमे दोषपयो बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन नति मे शरणमयं नमो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भूतु मे जयमङ्गलं नति मे शरणमयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन भूतु मे जयमङ्गलं एक मिनट आजचा हा जो कार्यक्रम संपन्न झाला हा कशा पद्धतीचा होता काय होता त्याच्याबद्दलची माहिती द्या कशाला पहिले कार्यक्रम काय झाला ते तर सांगू मग त्याच्याबद्दलचीच माहिती विचारतोय मी आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेला वर्षावास आज हा आश्विनी पौर्णिमेला आज संपन्न झाला आणि ह्या चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये अस्मिता सोनवणे यांनी बौद्ध धर्माचं काटेकोरपणे पालन करून त्यांनी हे उपवास ठेवलेले होते आणि आज त्यांनी हे संपूर्ण आचरणासहित पार पाडले आणि म्हणून आजचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. आज सर्वांच्या साक्षीने धम्मपालन गाथा घेऊन बुद्ध वंदना धम्मवंदना संघवंदना घेऊन आज त्यांच्या वर्षावासाचं सांगता करण्यात आले. अगर मैं मर भी जाऊँ तो मेरे कब्र पर लिखना जय भीम जय भीम जय भीम. उम्र में भाली भोली भाली सील की झोली हूँ. उम्र में भाली भोली भाली सील की झोली हूँ. अरे भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. कितनी भी छोटी हूँ मैं गुणवान की बेटी हूँ मैं. चीरती हूँ दुश्मन का सीना वो मैं गोली हूँ. चीरती हूँ दुश्मन का सीना वो मैं गोली हूँ. अरे भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. भीम राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.